स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करून बोलावून घेऊन पिवळ्या धातूच्या पट्ट्या दाखवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 4,50,000 रुपये रोख रक्कम जबरीने काढून घेतले म्हणून फिर्यादी दिल्याने वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील दरोडा जबरी चोरी इत्यादी याला प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यातील 4 गुन्हेगार टोळीतील 38 गुन्ह्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी वरील एक या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीस पकडणे कामी बार्शी तालुका पोलीस पथक कारवाई करण्याकरिता गेल्या 6 आरोपीने पोलिसांना अटक करू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा केला म्हणून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना खबरात समजताच गुन्ह्यातील निष्पन्न फरार आरोपी कोरफळेवरून मानेगाव मार्गे मुरवंची तालुका मोहळे येथे येणार असल्याची बातमी मिळताच सहाय्यक फौजदार खाजा मुजावर व त्यांच्या पथकासह सूचना देऊन माडा येथे सापळा रचून आरोपी ताब्यात घेऊन वैराग पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर करीत आहेत. आरोपीचे नाव आनंद राजकुमार काळे वय वर्ष 22 राहणार कोरफुले तालुका बार्शी.